हाय फ्रेंड्स, मी रेणुका कोळेकर आणि टुडे स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात आधी ते मी एक मोठं वांगं घेतलं आहे आणि त्याला आपण अशा टोचा मारून घेऊयात. टोची मारून घेतल्यामुळे काय होतं, वांगं आपलं आतपर्यंत चांगलं भाजलं जातं. आता या वांग्याला आपण वरून येणार थोडंसं तेलाचा हात लावून घेऊयात. तेल लावल्यामुळे काय होतं, त्याची साल पटकरं निघते. ज्यावेळी वांगं आपण भाजू ना, साल पटकरं निघते. आपल्या वांग्याला ते तेल लावून तयार आहे. आता मी गॅसवर जाळी ठेवली आणि जाळीवरती हे वांगं आपण भाज ठेवूयात. आपले ते वांगं भाजून तयार आहे. आता याच्यामध्ये मी साले काढून घेते. वांग्याची साल काढून त्याला मॅश करून घेतले मी. कढईमध्ये मी ते 2 चमचे तेल टाकलेलं आहे. मोहरी टाकली मी. मोहरी आपली चांगली कडकडली पाहिजे, खूप छान लागते मोहरी कडकडली की. मोहरी चांगली आपली गरम झाली तर ते याच्यामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकला आहे आपण. आणि मध्यम आकाराचे 2 कांदे मी बारीक करून घेतले. कांदा आपल्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचा आहे. कांदा चांगला भाजला की भाज्या खूप छान होतात. कांदा आपला इथे चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये मी 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, ते टाकूयात. टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित मेल्ट होऊपर्यंत भाजून घ्यायचे. टोमॅटो मेल्ट झाल्यावरती खूप छान लागतात. मी थोडंसं मीठ टाकले आहे भाजीमध्ये. मीठ टाकल्यामुळे पटकन सॉफ्ट होतील टोमॅटो आपले. आता 3 ते 4 मिनिटासाठी आपण याला झाकण लावून ठेवूयात, म्हणजे काय टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील आपले. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आपल्या इथे. आता बघूयात आपले टोमॅटो कसे झालेत. मागेसुद्धा एक वांग्याच्या भरताचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. ते कच्चं वांग्याचं भरीत आहे आणि हे मी असं भाजून घेतलेले आहेत भाज्या. तर ही ती पण रेसिपी नक्की बघा, ही पण बघा. आणि रेसिपी जर आवडली सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी याच्यामध्ये हळद पाव टाकली आणि 2 चमचे मी इथे लाल तिखट टाकते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं मीठ, मीठ आपण आधीसुद्धा टोमॅटो भाजताना टाकलेले आहेत त्याच्यामुळे मीठ थोडं मी बघून टाकायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये ना मी जे वांगं आपलं मॅश करून घेतलेलं आहे ते टाकते. आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात आपण. मस्त असं आपल्या इथे वांग्याचं भरीत ऑलमोस्ट तयार आहे. खूप छान लागतं हे. आता झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि 2 ते 3 मिनिटासाठी मंदाचेवर ठेवूयात. हे बघा काय मस्त दिसतं आहे ना आपलं वांग्याचं भरीत. खूप छान असं इथे वांग्याचं भरीत तयार आहे. हे भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागतं. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खात रहा आणि मस्त.